मुख्यमंत्री शिंदेंनी भाजपची साथ सोडल्यास विचार करू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। तर ठाकरे गट आणि वंचितच्या युतीची उद्धव ठाकरे उद्या घोषणा करण्याची शक्यता। नाशिक पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक, त्यामध्ये जबरदस्त ट्विस्ट। सत्यजित तांबे अपक्ष लढणार, तर सुधीर तांबेंनी अर्ज भरलाच नाही। उमेदवारीच्या नाट्यापासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अनभिज्ञ। शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। ती गोळी सदा सरवणकरांच्या बंदुकीतनं सुटली, काडतुसांच्या नमुन्यावरनं बॅलिस्टिक अहवालात बाबूघड। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आज राज्यभरात आंदोलन। नवा अभ्यासक्रम 2025 सालापासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। त्र्यंबकेश्वराचं मंदिर आजपासून भक्तांसाठी खुलं, 5 जानेवारीपासून मंदिर संवर्धनाच्या कामासाठी बंद होतं। दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढणार, 14 ते 19 जानेवारी दरम्यान काही भागात पारा 4.5 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याचीही शक्यता। महाराष्ट्रही गारठणार। जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन, वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।